फोटो लय नाव पण वापरता येणार नाही आहे. सगळी सत्तेचा गैरवापर केला जातो. कोर्टापासून सुरू झालेली लढाई तर ह्याच्यात दोन गोष्टी आपण बघू शकतो, दोन पद्धतीने हा प्रश्न बघू शकतो. एक तर शिवसेनेवर हा अन्याय आहेच, पण मला एक जुनं गाणं आठवतं, हम बेवफा हरगिज न थे पर हम वफा कर ना सके. हे बीजेपीने जी एकनाथ शिंदेंवर वार पण केला आहे असंच. तुम्ही बघा की कुणालाच मिळालं नाही. आणि मी खरं तर तारखा चेक करत होते की अशीच एक घटना झाली होती आंध्र प्रदेशमध्ये 1995-1996 जेव्हा चंद्राबाबू आणि NTRG यांच्यात मतभेद झाले होते. तुम्ही थोडीशी व्हेरीफाय करू शकाल. आणि त्या काळामध्ये अशीच लढाई झाली होती. आणि त्यावेळेस मला वाटतं केंद्रात PV नरसिंहरावजींचं सरकार होतं. आणि मला वाटतं 3-6 महिन्याच्या आतच चिन्ह त्यांनी चंद्राबाबूंना दिलं होतं. अशी एक घटना आधी झालेली आहे. त्याच्यामुळे गोठवणं आणि मला विचाराल तर हा म्हणजे हा पूर्ण कट कारस्थान हे उद्धवजींच्या विरोधात आहेच, पण ह्याच्यात मला काळजी ही आत्ता तत्कालीन शिंदे गटाची वाटते. कारण हे जर गाणं त्यांनी ऐकलं असेल तर ही खरंच गोष्ट आहे. भारतीय जनता पक्षाने बेवफा आम्ही नाही आहोत, पण तुमच्यावर वफा पण नाही करू शकलो. त्याच्यामुळे हे गाणं आज अतिशय भारतीय जनता पक्ष आणि शिंदे गटाला अगदी अतिशय योग्यपणे बसत. ह्या सगळ्याचा अर्थ असा निघतोय जस का शिवसेना संपली आहे का. अमित शहाने सांगितलेलं खरं तर शिवसेना संपवायची हेच पावले तर शिवसेना संपवायची. असे पक्ष आणि विचार संपत नाही. तो राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष संपेल असे 2019 सगळेच म्हणत होते. अनेक लोक म्हणत होते जड से उखाड दुंगा असं येतात लोक वक्तव्य करतात, पण असे विचार आणि कार्यकर्ते असे संपत नाहीत. अशी संपत असती तर या देशातलं सगळेच पक्ष आतापर्यंत संपले असते. असं होत नाही. आणि हा अहंकार जर असेल त्यांचा तर मग तर कधीच संपणार. काही काल फडणवीस बोलताना असं म्हणाले की राष्ट्रवादी प्रोफेशनल पार्टी आहे, त्यांनी शिवसेनेला जवळ केलं आणि आता संपवलं. काल फडणवीस राष्ट्रवादी शिवसेनेला संपवलं. त्यांचं वैयक्तिक मत आहे, त्यांना अधिकार आहे जे पाहिजे ते बोलायचं. उद्धव ठाकरे सगळंच ते बोलतात ते काही खरं नसतं. काँग्रेस